महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुणे येथील देहूरोड मधील काही दिवसांपूर्वी शेख व पिल्ले या नावाच्या व्यक्तींचे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या निषेधमध्ये सर्वत्र कॉम्प्लेक्स व पोस्टर बॅनर लावण्यात आले होते. तसंच अवैध बांधकाम व हाय टेन्शन वायर असे मुद्दे होते. या विषयावर काही पक्षांच्या वतीने बॅनर्स लावण्यात आले होते, त्यांच्यामुळे हॉस्पिटलची बदनामी होती. याविषयी घेऊन व त्यांची विविध मागण्या घेऊन देहूरोड येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आज पायीमुख मोर्चा देहूरोड पोलीस स्टेशनवर काढण्यात आला. यावेळी सर्व हॉस्पिटलचे व असोसिएशनचे डॉक्टर्स उपस्थित होते. त्यांनी देहूरोड पोलीस स्टेशनच्या PI वर्षाराणी पाटील यांना असोसिएशनच्या वतीनं निवेदन देऊन मोर्चा स्थगित केला. निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आलंय की संबंधित जे कोण व्यक्ती आहेत ते जाणून बुजून त्रास देत आहेत, डॉक्टरांचा त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी मागणी केली आहे. देहूरोडच्या वरिष्ठ PI यांनी संबंधित जे व्यक्ती डॉक्टरांना त्रास देत आहेत, डॉक्टरांची बदनामी करत आहेत अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन डॉक्टरांना दिलं आहे. लवकरच संबंधित व्यक्तीवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. आज देहूरोडमधील सर्व डॉक्टर्स यांनी आपल्या हद्दीतला जो आरोपी आहे अमीन शेख याच्याविरुद्ध मुकमोर्चा पोलीस स्टेशनला आणून एक निवेदन दिलेलं आहे. तर त्यांच्या निवेदनासंदर्भातील योग्य ते चौकशी करून आम्ही त्याच्यावरती कारवाई करत आहोत. यावेळी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉक्टर अशफाक बेग व डॉक्टर नितीन महाजन जीवनरेखा हॉस्पिटलतर्फे यांनी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कॅन्टीमेंटचे माझे उपाध्यक्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेले यावेळी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. निनांच्या माध्यमातून आज या ठिकाणी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरांचे एक मोठे प्रमाणात मोर्चा या ठिकाणी आलेले आहे. ते त्या ठिकाणी आम्ही न्यूज G9च्या वतीने आम्ही काही डॉक्टरांशी संपर्क करतो. आत्ताच त्यांनी ज्या PI मॅडम आहेत त्यांना निवेदन दिलेले आणि आपण डॉक्टरांकडे जाणून घेऊत की त्यांनी जो हा मोर्चा काढला त्याचं काय एवढं स्वरूप आहे की आज डॉक्टरांना रस्त्यावरती उतरायची वेळ येत आहे. कारण एवढं डॉक्टर म्हणजे देव आहेत आणि अनेक पेशंट त्यांचे त्या ठिकाणी वाट बघत आहेत, पण तरीसुद्धा डॉक्टर आज रस्त्यावरती का, म्हणून आपण या ठिकाणी जरा जाणून घेऊ काही डॉक्टरांशी. नमस्कार सर, आपलं नाव? मी डॉक्टर अशफाक बांगी, मी इंटेन्सिविस्ट आहे, जीवनरेखा हॉस्पिटल देहूरोड इथे मी डायरेक्टरसुद्धा आहे. माझी स्पेशालिटी क्रिटिकल केअर मेडिसिन आणि बेसिकली मागच्या काही दिवसापासून माझ्याबद्दल, माझ्या कलिगबद्दल आणि माझ्या हॉस्पिटलबद्दल सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून आणि पोस्टर लावून बॅनरबाजी करून विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत देवरोड परिसरात. तर त्याचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढला होता. बेसिकली काही एका पेशंटची डेथ झाली त्याच्याबद्दल खोट्या बातम्या पसरून त्यांच्या नातेवाईकांकडनं खोटी माहिती घेऊन त्याची काही सहनिशा न करता ही बॅनरबाजी केली जाते आहे. नातेवाईकांचा कुठलाही आरोप हॉस्पिटलतर्फे हॉस्पिटलवर किंवा माझ्या विरुद्ध नसतानाही जबरदस्तीने ही बदनामी पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्यामागं त्यांची काय मनशा आहे किंवा त्यांची काय इच्छा आहे हे आम्हाला सध्या माहीत नाही, पण त्यांची इच्छा साधारणपणे दिसून येते की ते का आमची बदनामी करतात. या ठिकाणी डॉक्टर साहेब, जे बदनाम करणारी जी व्यक्ती आहे ती एक्झॅक्ट कोण आहे आणि ती कुठल्या त्यांची पार्श्वभूमिका आहे आणि ते का बदनाम का करतात डॉक्टर असोसिएशन, त्याचा काय उद्देश काय आहे, त्याचं बदनाम करण्याचा उद्देश काय आहे? ही अमीन शेख नावाची व्यक्ती आहे देवरोडमध्ये, ही एक कुख्यात गुंड आहे. याच्यावर विरुद्ध देवरोड पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 32 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध तडीपारची ऑर्डरसुद्धा निघालेली आहे. या माणसाने विविध माणसांच्या मार्फत माझ्याकडे पैशाची मागणीसुद्धा केली होती, ज्याला मी उभं केलं नाही. त्यामुळं मला असं वाटतं की ही बदनामी होते. तसंच डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर महेश कुदळे यांनी निवेदन दिले. तसंच यावेळी डॉक्टर राहुल, डॉक्टर विजय, डॉक्टर नितीन, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर पाटील, डॉक्टर महाजन, डॉक्टर किशोर, डॉक्टर महेश, डॉक्टर दत्ता, डॉक्टर विजय जाधव तसंच महिला डॉक्टरही यावेळेस उपस्थित होते. डॉक्टरच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये संबंधित व्यक्तीपासून त्याच्या जीवनात धोका आहे असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामदास ताटे, पुणे.